नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. कोरोना योद्ध्यांचं जिल्हा परिषदेसमोर पुन्हा ठिय्या आंदोलन. राष्ट्रवादी विरोधी प्रवीण दरेकरांच्या त्या वक्तव्याचा निषेध. माफी न मागितल्यास दिला गंभीर इशारा. आणि शिवसेना भाजप मधला वाद वाढला. संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्यात रंगला कलगीतुरा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडून कोविड सेंटर उभारण्यात आले. या कोविड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 272 कर्मचाऱ्यांनी इथं अविरतपणे काम केलंय. परंतु कोणतीही पूर्व सूचना न देता 31 ऑगस्ट 2021 पासून शासनाकडून सेवा समाप्त केल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अचानक कामावरून कमी केल्यानं या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात काम केल्यानं कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी ग्राम कर्मचाऱ्यांची आहे. या मागणीसाठी बुधवारी पुन्हा जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन केलं. आता मी या सर्वांची एक मुलाखत घेणार आहे. ते कशासाठी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आजपर्यंत ज्या कोरोनाचा काळ होता त्या काळात या सर्व ज्या लग्न झालेल्या असतील किंवा मुलं असतील त्यांनी सर्वांनी आपल्या कोरोनाच्या काळात भरकम असं काम केलेलं आहे. आणि त्या कामानिमित्त करून एवढं चांगलं काम करून पण त्यांना यश एवढं संपन्न करून किंवा अनेक रुग्णांना बरं करून दिलं तरी पण त्यांच्यासाठी आज आपलं सरकार हे पूर्णपणे असं पाठिंबा देत नाही आहे. का? जेव्हा गरज होती त्यांना त्यावेळी या सरकारने त्यांना घेतलं. जर त्यांना सरकारने एवढी जर गरज नसली तर त्यांचे जे कामगार आहेत त्यांनाच कामाला लावायचं होतं ना. त्यांना आशेवर ठेवलं. परत त्याचबरोबर या लोकांना जी आशा लावून दिली की बाबा इथेच मी काम करणार, परत यात का पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट वाढेल. म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर आहे सर्व, असून ते कॉन्ट्रॅक्टवर ते म्हणणं नाही. पण तुम्ही असं एक पत्र तर लिहून दिलं पाहिजे होतं ज्याकरून ह्या सर्व नागरिकांना एक असं म्हणजे असं वाटलं असतं की आजपर्यंत जेवढं आम्ही काम केलं तिथं काहीतरी मोबदला म्हणून किंवा हे मोबदला जेवढा मोबदला होता तेवढं त्यांनी आपलं एक खर्च केला असेल. पण काही जणांचे 2-2 महिने पेमेंट न होता आपलं घर सांभाळून त्या लोकांनी आज काम केलं. काम करून पण त्यांना सगळं यश कसं मिळेल यांचं माहीत नव्हतं. आणि त्याचबरोबर ह्या लोकांना आज न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय का मिळाला पाहिजे? कारण ह्या कोरोनाच्या काळात त्यांनी एवढं आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपलं काम हे करून किंवा आपलं घरदार सांभाळून काम केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या सर्व लग्न झालेले आहेत त्यांचं पण लहान मुलं असतील छोटे छोटे त्यांना कसं हे करणार? परत त्यांचे पूर्ण कुटुंबाला कसं पोचणार? ही पण त्यांची जबाबदारी आहे ना. फक्त सरकार आपलं कुटुंब पोचतं का? नाही ना. मग त्याचप्रमाणे यांची पण लहान मुलं आहेत त्यांना पण पोचता यायला पाहिजेत ना. त्यांचं घर आहे, घरातलं काही माणसांना काही प्रॉब्लेम असतात. काही जण आता कामामुळे रूम घेऊन राहिले, त्या रूमचं भाडं कसं भरणार? काय अशा अटकी असून पण त्यांनी आपलं काम केलं. त्याचबरोबर आज आता हे सर्व मंडळी ही आहेत, ही सगळी जी कॉन्ट्रॅक्टवरती होती त्या कॉन्ट्रॅक्टवरती ही सर्व माणसं आज इथे आंदोलनात बसलेली आहेत. आणि जर आज जर या माणसं सरकारने आमची हाक ऐकली नाही पुढच्या वेळी ही 7 दिवसाची मुदत असेल आणि 7 दिवसात जर या माणसांचं काही ऐकलं नाही तर आम्ही पुढच्या वेळी रस्ता रोको आंदोलन करणार. आणि त्या आंदोलनची अशी एकच असेल रस्ता रोखल्यानंतर किती परिणाम होतात हे त्यांना कळायला पाहिजे. तसे आम्ही कोरोनाच्या काळात आपलं घरदार बाजूला ठेवून आम्ही काम केलं. ते काम केलं तर यश काय होतं आणि आता जर रस्ता रोखला तर काय होऊ शकतं पुढे हे त्यांना कळायला पाहिजे. दरम्यान मनसे नेते परशुराम उपरकर यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच राज्य सरकारवर या संदर्भात टीकाही केली. यावेळी अमित वजराटकर, प्राजक्ता माळवदे, सुमेधा गावकर, रेश्मा नायर,
हार्दिक कदम, सुमन सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीनं प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आलाय. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक तळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांनी त्यांच्या बॅनरवर जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी उद्योग आणि व्यापार जिल्हाध्यक्षा चित्रा देसाई यांनी प्रवीण दरेकर यांनी आपलं वक्तव्य मागे न घेतल्यास, प्रवीण दरेकर हे सिंधुदुर्गात आल्यास त्यांचे गाल आणि थोबाट रंगवण्याचा कार्यक्रम केला जाईल असा इशारा दिला. उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्षा चित्रा देसाई, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका कार्यकारिणी सदस्य ऑगस्टिन फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग इफ्तिकार राजगुरू, तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जावेद शेख, पदवीधर मतदारसंघ तालुकाध्यक्ष सावंतवाडी प्रसाद दळवी, अशोक पवार, याकूब शेख, शफीक खान, जहिरा खाजा, अल्फिया पटेल, अमिषा पटेल, सायली पाटकर आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशअप पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. शिवसेना आणि भाजपमधील वाद अधिक वाढताना दिसतोय. PMC घोटाळ्याबाबत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केला होता. आरोपानंतर आता संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांचा कलगीतुरा चांगलाच रंगलाय. पाहुयात काय आहे हे प्रकरण. PMC बँक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटुंबाला प्राप्त झालेत असा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांचं याबाबतचं पत्र सामना वृत्तपत्रात छापून आलंय, पण पुढच्या 4 दिवसात चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. मी नोकरदार माणूस आहे, मध्यम वर्गीय, घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय लोक 100 कोटींचा दावा करतात, 50 कोटींचा करतात, पण यांची एवढी लायकी नाही आहे. मी यांच्यावर 125 अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. तर त्यावर संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी, माझी किंमत 125 नक्कीच नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे हा वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. 2 वेळा आमदारकी भूषवत आमदार वैभव नाईक यांनी जनतेची अनेक कामे मार्गी लावली आहेत. सामान्यांमध्ये मिळून मिसळून ते काम करतात, तसंच कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणीत ते धावून जातात, तसेच प्रत्येक आनंदाच्या क्षणीही कार्यकर्त्यांसोबत असतात. गणेशोत्सवात देखील याचा प्रत्यय आला. गणपतीच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांच्या घरी जात त्यांनी आशीर्वाद घेतले.
सामान्यांमध्ये मिळून मिसळून काम करणारा नेता अशी आमदार वैभव नाईक यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत रात्री अपरात्री धावून जातात, तसेच आनंदाचे क्षणही कार्यकर्त्यांसोबत साजरे करतात. गणेश चतुर्थी काळात असाच अनोखा अंदाज आमदार वैभव नाईक यांचा पाहायला मिळाला. गणपतीत कार्यकर्त्यांच्या घरी आमदार वैभव नाईक यांनी हजेरी लावली, गणपती बाप्पांचं दर्शन घेत आशीर्वाद देखील घेतले. या निमित्तानं कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबियांची आपुलकीनं चौकशीही केली. यावर्षी तब्बल 700 घरगुती गणपतींचं दर्शन त्यांनी घेतलंय. एवढंच नाही तर त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जेवणाचा आस्वादही घेतला. वैभव, आमच्याकडे चतुर्थी येऊन गेलो आणि जमिनीर बसून जेवण पण गेलो, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. 2014 साली कुडाळ मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदारकीला निवडून आले. त्यानंतर 2019 साली ते दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आले. तेव्हापासून ते गणेश चतुर्थीला कार्यकर्त्यांच्या घरी आवर्जून उपस्थित राहतात. एरवी आपल्या नेत्याला भेटायलाही कार्यकर्त्यांना ताटकळत राहावं लागतं. तिथं सामान्यांची काय अवस्था, मात्र आमदार वैभव नाईक यांचं साधेपणच त्यांच्यातील वेगळेपण दाखवून देतं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087408. देवगड तालुक्यातील कोवळे गावातील पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ समोर आलाय. रेशन कार्डवरील 80 नावं ऑफलाईन कमी गेलेली असताना ऑनलाईन मात्र तशीच दिसत आहेत. कोवळे ग्रामस्थ अनिल लाड यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूया या संदर्भात ग्रामस्थ अनिल लाड आणि पंचायत समिती सदस्य अजित कांबळे काय म्हणाले. मला सिंधुदुर्ग लाईव्ह या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की 70 ते 80 लोकांचे कुवळे गावामध्ये नावं ही ऑनलाईनला अजूनही दिसत आहेत. मयत लोक असू दे किंवा लग्न झालेली असू दे, यांची नावं अजूनही ऑनलाईनला दिसत आहेत. आणि त्या सर्वसामान्य लोकांनी सर्व नावे कमी केलेली आहेत रेशन कार्डला. आणि अद्यापही त्या बहुतांशी लोकांचं रेशन हे मिळत आहे अजूनही. मग मयत लोक 4-5 वर्ष जर मयत लोक झालेली आहेत तर रेशन घेतं कोण आणि ते खातं कोण? मग यावर सरकारचं काय लक्ष कुठच्याच बाबतीत नाही की काय? हाच प्रश्न मला तहसीलदार साहेबांना किंवा इतर सर्व शासनाला हाच प्रश्न मला विचारायचा आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून थेट जाऊ इच्छितो. आमच्याकडे एक म्हातारी विधवा आहे, तिचे म्हणजे जवळजवळ 70-71 असेल, 60-70 वय असेल. मग तिला रेशन थंब लागत नसल्यामुळे तिला रेशन मिळत नव्हतं. मग तिने मला विचारलं की असं असं आहे काय. मग त्यानंतर मी जेव्हा ऑनलाईनला बघितलं तिच्या आता ती कार्डावर तर एकच माणूस आहे तिचं, पण ऑलरेडी ऑनलाईनला बघितलं तर 5 माणसं, त्यातमध्ये 2 मयत, दोघांचे सेपरेट कार्ड आणि तिचं एकट्याचं सेपरेट कार्ड. अशी 5 माणसाची कार्ड असून 5 माणसाचं एकत्र कुटुंबाचं पहिलं कार्ड होतं त्यांचं. एवढं असून सुद्धा अजूनही त्यांची नावं सर्वांची, मय लोकांची पण नावं त्या रेशन कार्डला दिसत होती, म्हणजे ऑनलाईनला दिसत होती. ऑनलाईन त्यावेळी मला कुठेतरी वेगळं वाटलं की जेणेकरून हे काहीतरी चुकीचं आहे. म्हणून त्यासाठी मी माहितीच्या अधिकारात तहसीलदार देवगड पुरवठा त्यामध्ये अर्ज करून मी पुरी माहिती मिळवली. तर आत्ता माझ्याकडे याबाबतचे सर्व प्रकारचे पुरावे आहेत की जेणेकरून आम्ही खोटी बातमी देतो किंवा काय करतो असं काय नाही आहे. त्यामध्ये सर्व प्रकारची माझ्याकडे आत्तापर्यंत या गोष्टी मी ज्या पद्धतीने मी अर्ज केला आहे त्या पद्धतीचे पूर्णपणे माझ्याकडे पुराव्यांविषयी माहिती आहे. आणि याची आपण आपल्या विभागाकडून खोल चौकशी व्हावी व या व्यक्तींवर कारवाई व्हावी. 2014 एक यादी बंद करण्यात आली होती, त्यानंतर 2019 एक यादी चालू करण्यात आली. जवळजवळ 14 37 लोकांची यादी बंद करण्यात आली.
मग जेव्हा 2019 मध्ये यादी चालू करण्यात आली तर प्राधान्यक्रम ज्या जुन्या यादी बंद झाली त्यांना द्यायला पाहिजे होते की नवीन जास्तीत जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना द्यायला पाहिजे होतं. आता जवळजवळ 36,000 रुपये 31,000 रुपये ज्यांना उत्पन्न आहे त्यांची नावं यादीमध्ये आहेत आणि 20,000 ते 20,000 पर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे त्यांची नावं वगळता 31,000 वाल्यांची यादीत नावं आली. पुळे गावामध्ये एका विधवा बाईला, विधवा म्हातारी पाहिजे 80 वर्षाची, अशा बाईला 7 महिने रेशनिंग मिळत नाही आहे. तिच्या कार्डावर 4 माणसं मयत झालेली असून तो पुरवठा ऑनलाईन दिसतो आहे. मग तो पुरवठा किंवा ते 7 महिन्याचं धान्य कोण पुरवठा शाखा खाते आहे की तो रेशनिंग दुकान चालवणारा खातो आहे याची ते सुद्धा दक्षता घ्यायची. आपण सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून एक खडा टाकलेला होता की या डिपार्टमेंटमध्ये असणारी एक व्यक्ती पुरवठा विभागामध्ये ज्याच्या विरुद्ध अनेक तक्रारी आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्याशिवाय आपल्या पंचायत समितीला ठराव देखील त्या व्यक्तीच्या विरोधात घेतलेला असून देखील त्याशिवाय इतर ग्रामपंचायतीचे ठराव आहेत या तालुक्यातील पक्षाचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी तक्रारी केलेल्या असून देखील अद्याप त्या व्यक्तीची बदली झालेली नाही. पण या तहसीलदार ऑफिसमध्ये असणारे काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या आत्ताच या काही काळामध्ये झालेल्या आहेत. पण या व्यक्तीची बदली होत नाही याच्यामध्ये काहीतरी गूढ असं कारण असू शकतं. आणि आता जसं या कुळेगावामध्ये जो विषय निघालेला आहे त्याच्यामध्ये नुसतं 80 लोकांचा विषय नाही तर प्राधान्यक्रमाने जी यादी बनवली जाते त्याच्यामध्ये वसिलेबाजी केली जाते. म्हणजे जिथे तुम्हाला इन्कमच्या सोर्सवर यादीमध्ये समाविष्ट नावं केली जातात जी रेशन कार्डवर इन्कम असतो उत्पन्न असतं त्याप्रमाणे चढत्या क्रमाने निवड झाली पाहिजे. जसं की 10,000 20,000 25,000 पण मध्ये 36,000 40,000 वाले पण लोक या प्राधान्यक्रम यादीमध्ये कसे काय येतात हा प्रश्न आहे. दुसरी बाब जर 80 लोक मयत आहेत तर त्यांची नावं कमी केली तर आणखी 80 लोकांना धान्य मिळू शकतं गावातील. मग हे त्या गरीब लोकांवर होणारा अन्याय आहे. मग याची वाचा फोडण्यासाठी परब किंवा लाड सारखे कार्यकर्ते या ठिकाणी हा आवाज उठवलेला आहे. त्यांचा आवाज रास्त आहे आणि त्यासाठी या गोष्टीला मी देखील पाठिंबा देऊन हा जो काय घोळ चालू आहे हा जो घोटाळा चालू आहे तो पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी ताकद लावणार आहोत. त्याशिवाय अनिल लाड यांच्याकडे या संदर्भातील माहिती अधिकारामध्ये सर्व पुरावे की धान्याचे रिसिप्टपासून सगळं त्याने उपलब्ध केलेलं आहे ते वेळ येईल तसे तसे पुरावे सादर केले जातील. परंतु माननीय प्रांत अधिकारी मॅडम यांच्याकडे आमची विनंती आहे की आपल्या स्तरावरून या प्रकरणाची चौकशी समिती नेमून यामध्ये जे दोषी असतील मग दुकानदार असो पुरवठा विभागाचे अधिकारी असो किंवा कोणी लाभार्थी असो जर एखाद्या मयताच्या मेलेल्याच्या मृत्यूवरचं टाळूवरचं लोणी जसं खातात ते खाण्याचा प्रकार होत असेल तर पूर्ण रिकव्हरी लावली जावी आणि जे अधिकारी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी या निमित्ताने मागणी करतो. तसंच तालुक्यामध्ये पाहिलं तर हे जे रास्त दुकानदार आहेत ते महिन्यातून पूर्ण महिन्याभर धान्य देण्याचं ते बांधील आहे शासनाच्या निकषाप्रमाणे. पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम वीज वितरणने हाती घेतलाय. वीज वितरणच्या दांडगाई विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. यापुढे एक तरी वीज कनेक्शन तोडून दाखवा असा इशाराच भाजपनं वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिलाय. आणि 11 दिवस झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही कनेक्शन तोडायची ऑर्डर काढा आणि आमच्या ग्राहकांच्या पुढे माधव तालुका पूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही माणसं पाठवताय की ते पैसे 100% तुम्ही भरलात नाही तर आम्ही तोडणार म्हणून आम्ही निलेश राणेंना संबंधित हा विषय कळवला.
की बाबा असा असा विषय करून आम्ही तुमच्याशी आता संपर्क या ठिकाणी सगळं करायला आलो. विषय असा आहे की आमची जी मागणी होती की जे काय पैसे भरायला काय मिठवाकर म्हणून आलेले त्याच्यानंतर गाडीवरचे आलेले यांच्या घरी पुन्हा मांजरेकरांच्या घरी जाऊन तोडायला गेले. माझं एक म्हणणं आहे तुम्ही ती तोडलात तर या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षामार्फत आंदोलन पूर्ण तालुका पेटवून जाणार. आमचं स्पष्ट म्हणणं आहे काय अजिबात कोणाच्याही कनेक्शन तोडायचं नाही. आणि त्याच्यावर एकच तुम्हाला मी प्रश्न विचारतो लॉकडाऊन कोणी केलं मध्ये संबंधित व्यापाऱ्यांची परिस्थिती काय कुठच्या सरकारात केलं एवढं मला एक उत्तर द्या त्याच्यापुढे मी बोलतो. हा केलं बरोबर हा त्यांनी केलं मग त्यांचे मंत्री आहेत ना मग तुम्ही वसुली करायला पाहिजे असेल तर त्यांचं लेखी काहीतरी येऊ दे किंवा काय असेल. मंत्री सांगतायत पैसे भरायचे नाही पालक मंत्री सांगतायत पैसे भरायचे नाही म्हणून आणि तुम्ही वसुली करायला जाताय लोक भरायला पैसे घेताय 50% रक्कम भरायला घेताय तर कनेक्शन पण करायला घेताय पूर्ण पैसे. आम्हाला पूर्ण कनेक्शन किंवा पूर्ण पैसे भरायला आता सध्या व्यापाऱ्यांकडे नाही स्थानिक ग्रामस्थांकडे नाही पगार नाही. मुंबईवरून लोक इथे येऊन राहिली कोरोनामध्ये बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले तेव्हा तुम्ही जबरदस्ती अजिबात करू नये. सरकारने लोकांची जी फसवणूक केलेली आहे मंत्री महोदयांनी लोकांची फसवणूक केली आहे पालकमंत्र्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे की वीज बिलं माफ होणार आणि म्हणून लोकांनी वीज बिलं भरलेली नाही. परंतु आर्थिक परिस्थिती लोकांची नाजूक आहे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे म्हणून आमची एवढी मागणी आहे ही जी एकंदरीत तुम्ही तातडीने जे एका वीज तोडणी सुरू केलेली आहे ते तातडीने बंद करावी अशी आमची एकमुखी मागणी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तीन टप्प्यामध्ये विद्युतची बिलं आहेत थकीत बिलं आहेत ती तीन टप्प्यामध्ये भरून घ्यावी आणि तसं त्यांना टप्प्याटप्प्याने भरण्यासंदर्भातचे आदेश व्हावे आणि तसं त्यांच्याकडनं तसं करून घ्यावं असं आमच्या ठिकाणी मागणी आहे. अन्यथा हे तुम्हाला 15 दिवसाची आम्ही मुदत देतो आणि जर घेतो या संदर्भात तुमच्या एकामध्ये सुधारणा केली नाही तर आम्ही या महावितरण कंपनीवर मालवण बँकवर या तुमच्या आम्ही मालवण शहर आणि तालुक्याच्या वतीनं मोर्चामध्ये त्याला रूपांतर करावं लागेल आणि त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल ती महावितरण कंपनीला भोगावी लागेल हे लक्षात घ्या. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय थकबाकी नाही वीज चोरी ही होत नाही ह्या जिल्ह्यामध्ये वीज चोरी होत नाही आणि 100% वसुली होते. वसुली होणारा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि असं असताना तुम्ही नको ते कायदे आम्हाला लावू नको ना. बँकेचे तुम्ही कॅटेगरीला कुठल्या कर लावल्या कुठली कॅटेगरी लावली म्हणजे ही तुमची एमएसएमईची सावकारी चालू आहे. सावकारी नुसतो सावकारी सावकारी म्हणजे तुमचं खातं हे सावकारी खातं आहे हे तरी सिद्ध करा म्हणजे बाहेर टोपाला बरं आम्ही सावकारी व्याजच घेणार कारण सावकारी व्याज दरासारखं तुमचं व्याज दर कुठल्याही प्रायव्हेट कंपनी पण घेत नाही. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087484. करूळ घाटात ट्रक बंद पडल्यानं पहाटे वाहतूक विस्कळीत झाली होती. 10 तासानंतर ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. गेल्या 15 आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. करूळ घाटात वाळू वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यानं घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटे 4 वाजता हा ट्रक गगनबावड्यापासून 1 किलोमीटर अंतरावर कमानी नजीक बंद पडला होता त्यामुळे त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती. अवजड वाहनांना बाजू घेऊन जाणं शक्य नव्हतं या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि पोलीस विलास राठोड आरती राठोड संतोष शिंदे संदीप राठोड श्री कोलते आदी पोलीस घाटात दाखल झाले.
घाटातील एकेरी वाहतुकीचं पोलिसांनी नियोजन केलं. ट्रक बंद पडल्यामुळे घाट मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्व अवजड वाहने घाट मार्गात अडकून होती. दुपारी 1 वाजता रस्त्यावरील ट्रक बाजूला हटून मार्ग वाहतूक सुरळीत झाला. तब्बल 10 तास घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. गेल्या 15 दिवसात घाट मार्गात गाडी बंद पडून वाहतूक विस्कळीत होण्याची ही तिसरी घटना आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेचा वाहनांवर होत असलेल्या परिणामांमुळे असे प्रकार घडू लागले. पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता घर बसल्या शिक्षण घेता येत आहे. नेमका हाच दुवा पकडून सिंधुदुर्ग नगरी येथील देसाई अकॅडमी यांनी सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी शिक्षण क्षेत्रातील डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. यात आणखीन एक पाऊल पुढे टाकत मोबाईल ऍप तयार करण्यात आलाय. त्यामुळे आता कॉम्प्युटर लॅपटॉपची गरज भासणार नाही आहे. देसाई अकॅडमीचं हे मोबाईल ऍप आताच डाऊनलोड करून घेण्याचं आवाहन देसाई अकॅडमीचे संचालक प्राध्यापक महेश देसाई यांनी केलंय. विद्यार्थ्यांनो, कोरोना काळात स्कूल कॉलेजेस सुरू नसल्यानं मॅथ्स सायन्स समजणं कठीण जात आहे का, तर अजिबात काळजी करू नका. देसाई अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलंय डिजिटल एज्युकेशन. त्यामुळे अगदी घर बसल्या सगळ्या किचकट टर्म्स चुटकी सरशी आपल्याला शिकता येणार आहे. त्यात आणखीन पुढचं पाऊल टाकत देसाई अकॅडमीनं कॉम्प्युटर लॅपटॉप पासून तुमची सुटका केली आहे. तुम्हाला आता तुमच्या मोबाईल मध्ये देसाई अकॅडमी उपलब्ध होणार आहे. ज्युनियर केजी पासून 12वी सायन्स कॉमर्स पर्यंतचे उपयुक्त असणारे प्री लोडेड लेक्चर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कोडिंग प्लॅटफॉर्मही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर UPSC MPSC स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे स्टडी मटेरियल, शॉर्ट नोट्स, मॉक टेस्ट इथं उपलब्ध आहेत. खास विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेले विविध प्रकारचे योगा टुरिझम, इव्हेंट मॅनेजमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारचे तब्बल 98 स्किल बेस्ड एज्युकेशन प्रोग्रॅमही आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त देसाई अकॅडमीचं हे मोबाईल ऍप डाऊनलोड करावं लागणार आहे. कसं डाऊनलोड कराल हे ऍप? तर सुरुवातीला प्ले स्टोर वर जाऊन देसाई अकॅडमी टाईप करा. देसाई अकॅडमीचं हे ऍप दिसेल. विद्यार्थ्यांसाठी असलेलं 1 नंबरचं ऍप डाऊनलोड करा. हे ऍप तुमच्या मोबाईल मध्ये दिसेल. मोबाईल ऍप वरच सर्व अभ्यासक्रम मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळालाय. आणखीन एक महत्वाचं म्हणजे देसाई अकॅडमीच्या वतीनं नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेबिनारचं आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थी तसेच पालक शिक्षक यांच्यासाठी हे मोफत वेबिनार असेल. नीट मधील तज्ज्ञ असलेले महाराष्ट्रातील लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर मार्गदर्शन करणार आहे. अधिक माहितीसाठी www.desaiacademy.com या वेबसाईटला भेट द्या किंवा 94-22-91-44-43 आणि 99-23-85-10-41 या क्रमांकावर संपर्क साधा. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आताच देसाई अकॅडमीचं मोबाईल ऍप डाऊनलोड करा असं आवाहन देसाई अकॅडमीचे संचालक प्राध्यापक महेश देसाई यांनी केलंय. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94-044-44-49-94 आणि 82-08-47-04-80.
सायबर सिक्युरिटी फर्म रेकॉर्ड फ्युचरिंगच्या नवीन अहवालानुसार चीन पुरस्कृत हॅकर्सनी आता भारतीय डेटा एजन्सी आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केलंय. ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार चीनच्या हॅकर्सनी आधारची माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या UIDAI आणि देशातील एका प्रमुख माध्यम समूहाची माहिती चोरल्याची घटना समोर आली आहे. मात्र UIDAI ने सायबर सुरक्षा कंपनीचा हवाला देत हा अहवाल नाकारलाय. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला UIDAI असंही म्हणतात, इथे 1 अब्जहून अधिक भारतीय नागरिकांची खासगी माहिती बायोमेट्रिक पद्धतीनं साठवण्यात आली आहे. या वर्षाच्या जून आणि जुलै दरम्यान UIDAI नियमांचं उल्लंघन करत घुसखोरी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार कोणती माहिती हस्तगत केली गेली हे स्पष्ट झालेलं नाही असं रेकॉर्ड फ्युचरनं म्हटलंय. बोस्टन जवळील सायबर सुरक्षा फर्म रेकॉर्ड फ्युचरनं म्हटलंय की त्यांनी सरकारी संस्था आणि माध्यम समूहाचे सर्व्हर आणि मालवेअर वापरून हॅकर्सद्वारे वापरले जाणारे सर्व्हर यांच्यातील संशयास्पद नेटवर्क बाबत माहिती मिळवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. हॅकर्सनी कथित डेटा व्यतिरिक्त सरकारी संस्था आणि माध्यम समूहाच्या कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये काही सॉफ्टवेअर टाकले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हॅकर्स मागणीनुसार माहिती काढू शकतील असं रेकॉर्ड फ्युचरनं म्हटलंय. हॅकर्सनं विंटी नावाच्या मालवेअरचा वापर केलाय, जो वर्षानुवर्ष मोठ्या संख्येनं चीनी हॅकर्सद्वारे वापरला गेलाय. यासाठी कोबाल स्ट्राईक या सॉफ्टवेअरचा देखील वापर करण्यात आला होता, जो सामान्यतः नेटवर्क डिफेन्ससाठी वापरला जातो. या अहवालामुळे सामान्य नागरिकांच्या मात्र चिंता वाढल्या. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक खरकुल मसाले. खरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. खरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. कोरोना योद्ध्यांचं जिल्हा परिषदेसमोर पुन्हा ठिय्या आंदोलन. राष्ट्रवादी विरोधी प्रवीण दरेकरांच्या त्या वक्तव्याचा निषेध. माफी न मागितल्यास दिला गंभीर इशारा. आणि शिवसेना भाजप मधला वाद वाढला. संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्यात रंगला कलगी तुरा. हेडलाईन्सची प्रायोजक खरकुल मसाले. खरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. खरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.